75 वर्षापूर्वी मुंबई शहरामध्ये काकासाहेब खाडीलकरांच्या संगीत मानापमान नाटकाचा पहिला प्रयोग झाला. साऱ्या महाराष्ट्राची डोळे ह्या प्रयोगाकडे लागले होते, कारण काकासाहेब खाडीलकरांचं हे पहिलं संगीत नाटक आणि या नाटकात काम करणार नायिकेची भूमिका बालगंधर्व हो। आणि या नाटकाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं गोविंदराव टेंबे यांनी. आज 75 वर्षे झाली तरी महाराष्ट्राचं मानापमान नाटकाचं आणि त्यातल्या गाण्याचं वेळ काही कमी झालेलं नाही, उलट ते वाढत आहे. गोविंदराव टेंबे हे महाराष्ट्राचे अष्टपैलू असे कलाकार होते. ते उत्तम लेखक होते, उत्तम नाट्यरसिक होते, उत्तम संगीत समीक्षक होते आणि उत्तम हार्मोनियमपटू होते. बाजाची पिटी वाजवणाऱ्या कलाकाराला कलाकाराच्या मानाचं स्थान मिळून दिलं गोविंदराव टेंब्यांनी. असा हा महाराष्ट्राचा एक अलौकिक पुरुष कलाकार. त्याला त्यांचीच परंपरा चालवणारे आमचे मित्र गोविंदराव पटवर्धन. थांबा बाळासाहेब, एक मिनिट. मला गोविंदराव म्हणायचं नाही, गोविंदराव एकच होऊन गेले महाराष्ट्रात आणि ते म्हणजे गोविंदराव टेंबे. मला गुरुसमान होते ते. मला गोविंदा म्हणा, ते मला जास्त आवडे. मानलं तुम्हाला आम्ही. मला वाटतं की उत्तम कलाकाराच्या यशाचं सारं श्रेय त्याच्या त्या संगीत कलेच्या किंवा कुठल्या कलेच्या भक्तीवर असतं, तसंच त्याच्या गुरु भक्तीवर अवलंबून असतं. मला स्वतःला असं वाटतं की गोविंद, तू गोविंदराव टेंब्यांना गुरु मानत असलाच पाहिजेस. आणि तुझ्या ह्या कलेमध्ये अनेक ठिकाणी मला गोविंदराव दिसत आहेत. मला असं सांगायचं की त्या दिवशी गोविंदरावांच्या त्या कलेला आज तू मुजरा दिलायस मानाचा, आणि नाट्याचार्य खाडीलकरांच्या ह्या मानापमान नाटकाचा जो अमृत महोत्सव आहे त्यानिमित्ताने काकासाहेब खाडीलकरांनाही तू आदरांजली वाहिलेली आहेस. गोविंदा त्या दिवशी गोविंद, त्या दिवशी मला गोविंदराव ते तोंडात काही जात नाही, पण आता गोविंद म्हणतो तुला. गोविंद, त्या दिवशी त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला बालगंधर्वांची जेव्हा एंट्री झाली थिएटरमध्ये, तेव्हा सगळ्या प्रेक्षकांनी कडाडून टाळी दिली आणि बालगंधर्वांचं अभूतपूर्व स्वागत केलं. आणि मग बालगंधर्वांची जेव्हा एंट्री झाली तेव्हा बालगंधर्वांनी हा टकमक पाई हे आपलं धीम्या आलेतलं पद सुरू केलं आणि साऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकून टाकली. मला वाटतं गोविंदरावांचं एक आवडतं पद आहे हे आता तू परत आम्हाला म्हणून दाखवलंस, वाजून दाखवलंस. त्यास आता तू म्हणून दाखवलं असंच म्हणायचं, कारण काय पेटीच्या रूपाने तू म्हणतोस गाणं असं मी धरून चालतो, तर ते तू वाजून दाखवलंस तर तो मानापांचा काळ परत सजी होईल. ठीक आहे. टकमक पाही सूर्य रजनी मुख. मानापान नाटकाचं सारं सामर्थ्य त्याच्या ह्या अत्यंत गोड अशा पदामध्ये आहे, त्याच्या अद्भुत अशा कथानकांमध्ये आहे. मानापान नाटकामध्ये गोविंदावानी ज्या चाली दिल्या त्या त्यावेळच्या प्रसिद्ध हिंदी चिदा आणि अन्य चिदावून दिल्या. त्यांची स्वतःची एकच चाल होती, ती म्हणजे प्रेमसेवा. पण मानापान नाटकाचं वैशिष्ट्य असो की ते नाटक असंख्य काळ मराठी रंगभूमीवर आलं, रसिकांचं ते रंजन करत झालं आणि अनेक नटांनी त्याच्यामध्ये भामिरीची आणि धरीदराची भूमिका केल्या नटांनी. पण या सर्वांनी आपापल्या परीने त्या गोविंदावांच्या मूळच्या चालींना आपलं स्वतःचं वळण द्यायचा प्रयत्न केला. असा मराठी नाटकातला एक चमत्कार घडणारा नाटक म्हणून मानापांचं स्थान फार मोठं आहे. मला वाटतं तुम्हाला, तू गोविंदा, तुला ह्या त्यातल्या सगळ्या गमती माहीत असतील. त्यातल्या अनेक पदांनी वेगवेगळे रंगरूप धारण केलेले आहेत, त्याची काही झलक जर मला दाखवलीस. दाखवतो. हां, उदाहरणार्थ चंद्रिका ही जणू. हां, याची मूळ चाल जी आहे ती दादऱ्यामध्ये आहे.
त्याच्यानंतर मग ते काही लोक त्रितालाच म्हणायला लागले आणि काही नंतर मग दिनाथराव जेव्हा आले तर ते रूपक मध्ये म्हणत ते तिन्ही त्या तालामध्ये तेवढं पद वाजवून लागलं. दिनानाथन
मला तुझा अर्गन ऐकताना आणि नाटकाच्या ह्याला साथ देताना मी अनेक वेळा पाहिले. मला एक नेहमी प्रश्न सापडतो की एखाद्या ख्याल गायकाला तू जेव्हा साथ करतोस तो साथ करण्याचा तुझा जो भाग आहे आणि नाटकाच्या साथीला तू जेव्हा बसतोस त्यात काही फरक तुला कोणत्या वेगळ्या भूमिकेतून जावं लागतं का? यात कोणतं कठीण अवघड काय? अवघड कठीण असं काही नाही. हां, पेटीपेक्षा अर्गन कठीण आहे. हां, पण नाटक नाटकाला साथ देताना वाजवताना ऑर्गनला आधी ऑर्गन वाल्याला सगळं नाटक पाठ असायला पाहिजे. कुठल्या नाटाचं वाक्य संपतंय आणि आपण सूर कुठे द्यायचा इतकं जागरूक ऑर्गन वाल्याला राहू. याचा अर्थ तुझी बरीच नाटकं पाठ असणार संगीत आणि पुढे तर आणि त्यामुळं सूर देणं हे महत्वाचं. अर्थात नारायणराव वगैरे लोक असे होते की त्या लोकांच्या डोक्यातच स्वर असायचा, त्यांचं भाषण त्या स्वराच्या उघात असायचं. त्यामुळं समजा ऑर्गनचा सूर नाही मिळाला तरी ते ऑर्गनच्या स्वरातच बरोबर सुरू करायचे. पण आताचे जे अलीकडच्या नाटांना मी दोष देत नाही, पण त्यांचं बोलणं हे त्या स्वरात असेल तर ऑर्गन बरोबर निश्चित ते सुरू करतील. पण बोलणं एकीकडे गाणं एकीकडे असा आता प्रकार होत चाललाय, त्यामुळं सूर देणं हे ऑर्गनवाल्याची जबाबदारी आणि सूर दिल्यानंतर नाटकाने गाणं सुरू करा. पण यामुळे तुझी कदाचित केव्हा तरी फजिती होणे संभव आहे हे जर कधी भान राहिले तर. फजिती एक वेळा अशी झाली, मी भालचंद्र पेंढारकरांची नाटकं आज गेली 30 वर्ष वाजवतोय आणि दुरितांचे तीव्र नाटक होतं ऑपेर हाऊसला, काहीतरी पौडशिवा 100वा प्रयोग होता आणि नाटकाच्या आधी 5-10 मिनिटं मी जायचं ऑफिसमध्ये, त्यावेळी काम करत असे, ऑफिस उरकून नाटकाला जायचं. तर तिसऱ्या बेलच्या आधी 5 मिनिटं गेलो ऑपेरा हाऊस सारखं नवीन थिएटर आणि बाहेर जातोय तो ब्लॅकआउट झालेला, घाईघाईत जाऊन ऑर्गनवर बसलो आणि दुरितांचे तिमला जाऊन पहिलंच गाणं आहे रेकॉर्डिंग आहेत त्याच्याबरोबर पेंढारकरांचं गाणं आणि मी चुकून त्यांना 5:45 ऐवजी 4:45 दिला, हात चुकला माझा म्हणा. आतमध्ये एक स्वराला ऑर्गन होता त्याच्यावर 5:45 वाजतोय, बाहेर गाणं वाजतंय ते 4:45 आणि रेकॉर्डिंग असो या 2 सुराच्या मध्ये. त्यामुळं पेंढारकर थोडेसे बावचळले आणि नंतर त्यांनी मायाबरोबर सुरू केली. अंक संपल्यावर मी आत गेलो, त्यावेळी सिगरेट मी ओढत नव्हतो, पण आमचे स्टेज मॅनेजर होते वामनराव पटवर्धन म्हणून, ते वारले. त्यांना म्हटलं वामनराव जरा मला सिगरेट दे, पेटी सिगरेट घेतली आणि डाव्या हातावर तसाच चटका घेतला आणि मग पेंढारकरांच्या जवळ गेलो. मी पेंढारकरांना अण्णा म्हणतो, अण्णा म्हटलं माझी चूक झाली, अरे कुठला सूर दिला असतो? म्हटलं अण्णा काळूक असल्यामुळं माझ्या हातात पटकन 4:45 आला आणि माझा हात चुकला म्हणून मी हाताला शिक्षा करून घेतली आहे, सिगरेटचा चटका त्यांना दाखवला, एवढा फोड आला होता, आता तो बरा आहे सुदैवाने. पण ती अशी फजितीची वेळ. दुसरी फजितीची वेळ याच नाटकाची दुरितांचे ते विरह केळेवाडी, त्यावेळी ओपन एअर थिएटर होतं आणि राहाळकर बंधूंची काजूची उसळणी बटाटावाडा वगैरे कोपऱ्यात मिळायचा
तर पदाला वेळ होता म्हणून त्याच्या मोहात पडला. त्या मोहात असं नाही, काही मित्र आले, गोरेगावचे लोक आले आणि मला म्हणाले बाबा तुमचा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. एक दोन मिनटं जरा कोपऱ्यापर्यंत चाला, बटाटा वडा खाल्ला आणि माझ्या कानावर लाऊड स्पीकरवरनं शब्द आले, भूक लागली, भूक लागली. आणि लगेच पेंढारकरांचं गाणं होतं, पाप पुण्य ते करशील जगत. पण त्यावेळी नशिबानी तबलजी आमचे दाबोळणा पारसेकर होते, त्याने आधी तबल्यावर थाप दिली होती. तो तबल्याचा सुरावरलं पेंढारकरांनी अर्गनशिवाय गाणं सुरू केलं. मी बटाटावाडा तसाच तोंडला ठेवून धावत 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 जाऊन अर्गनवर बसलो. बरोबर सुरात गाणं होतं. लोकांना वाटलं हे दिगूचं काम वेड्याचं आहे, हे असंच असेल. त्या लोकांना काही त्यातलं कळलं नाही, पण माझी चूक मला कळली. ही फजिती वेळ म्हणजे फजितीची वेळ नाटकातली आणि शास्त्रीय संगीतातली फजितीची वेळ त्यावेळी आपणही गाण्याला आला होता. मल्लिकार्जुन मन्सूरांच्या गाण्याच्या वेळी एम डब्ल्यू देसाई आपले मित्र म्युन्सिपल कमिशनर होते, वारले ते. त्यांनी गोरेगावला मी होतो तिथे, हा बुवांचं गाणं ठेवलं. बुवांनी पहिला राग म्हटला होता श्री कल्याण श्री पुर्या धनाश्री वगैरे असं काहीतरी, त्याच्यात कोमल दैवत जास्त होता. आणि पहिला राग संपल्याबरोबर देसाई साहेब उठल्याने बुवांना म्हणाले की बुवा एक 10-15 मिनिटं काहीतरी गा, आपल्याला इंटरवल करायचा आहे, संध्याकाळचं गाणं. वेळ मालव्याची झालेली आणि माझ्याही मनात बुवांना रिक्वेस्ट करायची की मारवा म्हणा. आणि बुवांनी चीज मारव्याची काढली त्रिताला मधु पवन काज. आणि 2-3 वेळा बुवा गायले आणि वाजीव म्हणले. माझ्या डोक्यात मारवा बसलेला त्यांना सांगितलेला आणि मालव्यातली चीज. मी आपला शुद्ध दैवत घेतोय, हसले. पुन्हा त्यांनी गायला सुरुवात केली, पुन्हा त्यांनी कोमल दैवत घेतला. मी म्हटलं बुवांना कदाचित आता त्यांच्या वयामुळं ऐकू जात नसेल ह्या दृष्टीनं पुन्हा शुद्ध दैवत जोरात दाखवला. तरी त्यांनी पुन्हा हसलेली पुन्हा ती म्हटली. तिसऱ्या वेळी जेव्हा असं झालं त्या म्हटलं आता बरू दे, आपण आपला कोमल दैवत घेऊनच वाजूया. तरी सुद्धा हसले. आता ते का हसले ते त्यांना माहिती, बरोबर आलं असेल म्हणून. इंटरवलला मी रतन पै मला भेटले, रत्नाकर पै. बाबा म्हटलं काय झालं बाबा मगाशी माझा काय घोटाळा झाला तो मलाच कळला नाही. तर त्यांनी मला, तो माझा लहानपणचा दोस्त, गोविंदा तू काही चुकला नाहीस, बुवांच्या डोक्यातलं कोमल दैवत गेलेलं नव्हता, तो त्यांनी कायम ठेवून गायले ही त्यांची शहामत. बुवा कायम ठेवून गायले ही त्यांची शहामत, तुझं काही चुकलं नाही, तू बरोबर साथ करत होता. मी नंतर बुवांना जाऊन सांगितलं, म्हटलं बुवा माफ करा, मगाशी काय घोटाळा झाला तुम्हाला माहिती नाही, पण माझ्या मनात होतं तुम्हाला मारवा म्हणायला सांगायचं. तर बुवा म्हणले हो की मारवाच होता ती. म्हटलं मालवा हो, कोमल दैवताचा मारवा. त्यांनी सुधारून घेतला अर्थात गुढी माणूस, ठीक आहे, मला केव्हाही गुरुसारखे. आणि कुठलाही शास्त्रीय संगीतातला जुना नवा शिकणारा कोणीही असो, साथीला असल्यानंतर मी त्याला गुरु मानूनच साथ करतो. मला एक असा प्रश्न विचारायचं की तुझी जी नाटकाची साथ चालू असते तेव्हा अनेक वेळा मी तुझ्याकडे लक्षपूर्वक पाहिलेला आहे, तू त्या संबंध नाटकाच्या पदाशी त्या नाटकाच्या एकंदर एकरूप झालेला असतो, याचा अर्थ असा की केव्हा तू स्वतःला रंग फासला असेल रंगभूमीवर? लहानपणी त्यावेळी 7-8 वर्षाचा असेल, स्वयंवर नाटकात लतिकेचं काम केलं, अति आनंद फुलवी कविता वगैरे ही गाणी. आणि पुण्यप्रवाहामध्ये युवराज बोलून या खलजना लापा. मग गाण्याचा कधी प्रसंग आला का? लहानपणी नंतर सोडून दिला होता. नंतर तबला वाजवत असे, तबला खूप आवडायचा. आपले पी मधुकर म्हणजे मधुकर पेंडेकर हे जर त्यांच्या वाडीत वाजवायला वसायचे तर मी त्या वाडीत त्यावेळी अभ्यासाला जायचा मॅट्रिकच्या. आणि याची पेटीचे स्वर कानावर पडले की पुस्तक बंद करून
तिकडे जावबाच्या वाडीत पारेख बिल्डिंग वरलं डाक्यावर उडी मारून जगांना त्याच्या चाळीत त्याच्यावर तबला वाजला 44-45 कोणतं नाटक होतं ते साहित्य समजाबरोबर शारदा नाटक मग तेव्हा तुमची मनस्थिती कशी झाली एवढे मोठे मोठे नट आणि त्यांच्या समोर आपण नाही नटांचं नाही तो शारदा नाटकातला जो हळदी कुंकवाचा प्रवेश मला पाहिजे नटाचं नटाचं असं 47-48 ते कोणतं साहित्य संघाचे वृक्षकटी मानापान संशय कल्लोळ आनंद वर्तक मीनाक्षीबाई आणि वृक्षकटीकच्या वेळी माझी एकदा फजिती अशी आहे ऑफिसमध्ये आमचे कैलासवासी भार्गवराव पांगे यांचा फोन आला वैद्यला ऑफिस लवकर सोड मी पहिल्यान केळेवाडीत आहे आज तुला वृक्षकटीक नाटक वाजवायचं तर मी आधी वृक्षकटीक म्हणजे सार्थची ते वदती तेची पुरुष दैवाचे रजनीनाथ आणि रजनीनाथ ही तीन गाणी त्यात नाटकात आहे एवढंच माहिती बाकी मला काही माहिती नाही मला काम करायला विनायकराव पटवर्धन मीनाक्षीबाई आणि अण्णा पेडला शर्मिल विनायकराव चारुदत्त मीनाक्षीबाई वसंत सेना पण साहित्य संघात डॉक्टरांची म्हणजे जवळजवळ ऑर्डर गोविंदानीच नाटक गेलो विनायकरावनी एक दोन गाणी म्हटली त्यांनी पाहिलं आपण बोलतो तसं हा मुलगा वाजवतोय ठीक आहे म्हणजे हरकत नाही माझी पट्टी पांढरीच्या मध्यमातल्या साक्या दिंड्या वगैरे काय असतील त्या काळीच्या मीनाक्षीबाईंची सगळी गाणी घेतली पेंढारकरांचं गाणं मला मी त्यांच्या वडिलांची नाटकं पाहत असे त्यामुळं त्यांच्या गाण्याची पद्धत मला माहिती होती त्यांना सूर विचारून घेतला आणि पेंढारकरनं फक्त एक रिक्वेस्ट केली तुमचे जे जुने पेटीवाले आहेत त्यांचंही नाव पेंढारकर तर त्यांना फक्त माझ्या शेजारी पुस्तक घेऊन बसवा की मला हे नाटक अजिबात माहिती नाही तर तुमचं टचिंग आलं तर मी स्वर देऊ शकणार नाही दुसऱ्या अंकामध्ये रदनिका आणि मदनिका असा एक प्रवेश होता तो त्या पुस्तकात कट केलेला होता आणि पेंढारकरांचा नंतर प्रवेश शर्विला का काल रात्री या शर्विला कान एवढं वाक्य आणि लगेच एक गाणं आहे त्यांचं वाक्य म्हणत म्हणत ते या विंग पासून त्या विंग पर्यंत गेले खालून सूर नाही पण शेजारी पुस्तकात कुठे काही हे नाही पुन्हा तिकडून इकडे आले माझ्याकडे बघत मी त्यांना म्हटलं बरोबर आहे तुमचं वाक्य गाणं नाही ही माझी कल्पना परत सेंटरला आले काल रात्री या शर्वीला कानं मायाकडे बोल दाखवून असं तरी शेजारी पुस्तक आणि त्यांचा काही माझ्या मांडीवर थाप येत नाही बसून आतमधलं डॉक्टर भालेराव ओरडले गोद्या स्वर दे अक्षरशः मला ऐकायला आलं गोद्या स्वर ताबडतोब पेंढारकरांचा स्वर दिला आणि लाजे ही रजनीश आयसे हे गाणं सुरू मला वाटतं की अशा प्रकारची म्हणजे नाटकात साथ करणं हा एक समरप्रसंगच आहे अतिशय कठीण गोष्ट क्लासिकल गाणं परवडलं गवयाचा अंदाज पाहू तो कसा काय गातोय त्याची कुठपर्यंत मजल आहे हे आता इतके वर्ष साथ केल्यामुळं मला जमायला लागलं पण नाटकात साथ करणं ही फार खरोखरच अतिशय कठीण गोष्ट आहे 1920 साली बालगंधर्वांनी प्रथम ऑर्गन गंधर्व नाटक मंडळीच्या रंगमयावर आणला तर मला सांगा ऑर्गन आणि पेटीमध्ये फरक काय दोघांचे एवढंच आहे ऑर्गनचा आवाज हा जरा मार्दवता ज्याला आपण मेलोडियस म्हणतो अशा रीतीचा आणि पायपेटी किंवा हातपेटीवर हे वाजवण्यावर अवलंबून आहेच अर्थात पण पायपेटीचा आवाज हा जरा हार्श असतो मी बापूराव पेंढारकरांची नाटकं पाहिली अगदी लहानपणी फुकटच पाहत असे आमच्या बापूराव पेंढारकर स्वतः उत्तम ऑर्गन वाजवतो आणि संयुक्त मानापमान नाटकामध्ये बापूराव पेंढारकर स्वतः ऑर्गनवर बसले होते त्या प्रयोगामध्ये तर त्यावेळी मी 5-6 वर्षाचा त्यांचे एक मॅनेजर होते वेलणकर म्हणून ते अजून हयात आहेत त्यांचं आता वय जवळजवळ 75 जवळपास आहे तर ते मला त्यांच्या नाटकाला घेऊन जायचे ऑपेरा हाऊसला सोन्याचा कळस नंतर पुण्यप्रभाव
सत्तेचे गुलाम ही बापूरावांची नाटकं इतकी मी पाहिली आहेत आणि त्यांचं गाणं मला फार आवडायचं आणि त्या त्यांच्या त्या गाण्याच्या प्रभावाने मी अण्णा पेंढारकरांच्या कंपनीत जवळजवळ 56-57 पासनं ऑर्गनवाला म्हणून आज तागायत आहे. प्रत्यक्ष गोविंदराव टेंब्यांचं तुम्ही किती बघितलं त्यांचं पेटीचं वादन प्रत्यक्ष ऐकलं असेल पण मला एकदाच ऐकलं. त्यावेळी त्यांचे हात बीत कापत असत वय झालं होतं त्या दृष्टीत पण ध्वनिमुद्रिका मात्र मी खूप लहानपणी ऐकल्या. उगीच का करता देहाता शरणागता बोलतानीची त्यांची गत पुष्कळ तुम्ही गोविंदापासून घेतलंय. गोविंदरावपासून कारण त्यांची पेटी ऐकून ऐकून मला असं वाटायला लागलं की बा हे वाद्य काहीतरी. आणि मला सांगा आता ते गोविंदांच्या मानापान नाटकात त्यांचं मला आवडतं पद म्हणजे ते पद चाल त्यांची प्रेमसेवा ही आहे. आता अलीकडे ती चाल फारशी कोण म्हणत नाही. तुम्हाला ती किती आवडते मला माहित नाही पण मला वाटतं अतिशय गोड असं पद आहे. मानापांचा सुवर्ण महोत्सवाचं वर्ष आहे तर थोडं आपण मानापाला जास्त का झुकत माप दिलं तर फारसं बिघडेल असं मला वाटत नाही. आणि बालगंधर्वांना तुम्ही कधी साथ केली आहे का अर्थात त्यांच्या अखेरच्या काळामध्ये. अखेरच्या काळात प्रत्यक्ष एक म्हणजे त्यांच्या नाट्य संगीताच्या कार्यक्रमाला किंवा नाटकाला. नाटकाला तर साथ केलीच नाही पण नाट्य संगीताच्या कार्यक्रमाला ती टेप माझ्याकडे आहे. ती आपल्याकडे टेप आहे. मला वाटतं 60 किंवा 61 साली विड्या मना तळमळसी करीना यदुमणी म्हणत होतो. म्हणजे बालगंधर्वांची अत्यंत अविस्मरणीय दोन नाटकं मराठीतली आहेत संगीता संदर्भामध्ये. एक म्हणजे स्वयंवर मानापान आणि एकच प्यारा. आणि स्वयंवर नाटकामध्ये भास्करराव बकलेने आपल्या सगळ्या खानदानीचीला चिजा दिल्या आणि महाराष्ट्रामध्ये घराघरात शास्त्रीय संगीत गेलं. तुम्हाला स्वयंवर नाटकामध्ये बालगंधर्व कुठलं पद अतिशय आवडतं की जे पद वाजवायला तुम्हाला आनंद वाटेल आणि बालगंधर्वांच्या संदर्भामध्ये अर्थात ते त्यांचे सगळं तो बादशाहच होता त्याच्या समोर सगळेच स्वर नारायण सगळीच गाणी मला आवडतात. पण स्वयंवर नाटकातलं सुजन कसा बल चोरी याचं वैशिष्ट्य काय नानांचं भूप राग होता सारे कपद असा साध पगलेसा. पण त्याच्यामध्ये सुद्धा ते तीव्र मध्यम आणि शुद्ध निषाद घ्यायचे अर्थात ऑर्गनवर वाजवण्याचा प्रयत्न करतो
नारायणरावांच्या अंगाली बघूया आपण. मराठी नाट्यसंगीत हे मराठी माणसाच्या रक्तामध्येच आहे. ते अजूनही आमची नवीन पिढी सुद्धा कुठलाही नाट्यसंगीताचा कार्यक्रम रेडिओवर असो दूरदर्शन कान टाकून ऐकतात आणि जुन्या पिढीतली माणसं जुने दिवस आठवतात. आणि मला वाटतं याचं सारं श्रेय नटवरी बालगंधर्वांनाच आहे निश्चित. आणि त्यांनी हे सगळं आमचं सगळं धन आम्हाला देऊन ठेवलेलं आहे. बालगंधर्वांचं आणखी एक फार मोठं माझं आवडतं नाटक त्यांच्या संदर्भात त्यांच्या गाण्याच्या संदर्भात म्हणजे संगीत एकच प्यारा नाटक. आणि एकच प्यार नाटकाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं बाई सुंदराबाईंनी. आणि बाई सुंदराबाईंच्या सगळ्या गझल्स आणि ह्या ज्या होत्या त्यांना बालगंधर्वांनी आपल्या रसायनाने एक वेगळं रंगरूप धारण करून दिलं आणि एक नवीन एक असा एक बाज आणला त्या नाट्यसंगीताला. एकच प्यारा मला नाटकामधलं तुमचं सर्वात आवडतं पद कुठलं? आता काय आहे तुम्हाला सगळेच आवडतं असतं तुम्ही? सगळी आवडतात पद हे ठीक आहे पण लोक ऐकताना सत्यवदे वचनाला करीन येदुबली सदला नाथा माझा. पण दुःखाची जी गाणी असतात नारायणरावांच बघू नको माझ्याकडे वाणा हे पद ऑर्गनवर मला अतिशय आवडत असे. मी नारायणरावांचं ऐकलेलं आहे त्यांच्या पद्धतीने वाजवायचा प्रयत्न करतो आणि दुःखाची पदं कुणी वाजवत नाही पण त्याच्यातही काहीतरी मजा आहे. स्वराची मजा ही निश्चितच आहे आणि नारायणच्या गळ्यातच स्वर होता तेव्हा तो काही प्रश्नच नाही. गणपतराव बोडसाने असं लिहिलेलं आहे की हा प्रवेश चालू असताना सगळा प्रेक्षक समाज स्त्री पुरुष अश्रुपूर्ण डोळ्याने ते सगळं बघत असे आणि मी स्वतः माझे डोळे डोळ्याने पाणी भरलेले असायचं. मी स्वतः ते सुधाकराचे काम करताना तेही त्याची इतके तद्दूप व्हायचे की तेही स्वतः फार भाव विसरून जातात. तर Thank you.
मला वाटतं की बालगंधर्वांच्या उत्तर काळामध्ये मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्वांच्या काही नाटकं फार चांगल्या चाली दिल्या. आणि तुम्हाला त्यांनी कसं काय आकृष्ट केलं नाही? मास्टर कृष्णरावांचे एखादे बालगंधर्वांच्या तोंडी काही त्यांची अतिशय चांगली पदं गाजली आहेत. मास्तरांची गाणी मी खूप ऐकले. कारण गंधर्व नाटक मंडळीचा तो शेवटचा संगीत दिग्दर्शक अमृतसिद्धी आहे. त्याच्यानंतर मास्तर ज्या नाटकात म्हणजे काम करायचे बंद आले, ब्राह्मण सभेत गेलो त्यांची गाणी व्हायची आणि मी खूप ऐकली ती गाणी. आमचे मी ज्याला गुरु समान मानतो संगीत भूषण राम मराठे हे त्यांच्याकडे गाणं शिकत असत आणि रामभाऊ हे मास्तरांसारखेच गायचे, तर त्यामुळं मास्तरांचं गाणं जवळजवळ मला पाठ होत. एकदा मास्तर भेटले, मास्तरांचा लौकिक मला माहिती होता, गाण्याचा तर होताच, आर्थिक बाबतीतलाही लौकिक मला माहिती होता. तर मला म्हणायचे, वा गोविंदा मला भेटलास, तुझा माझा कधी योग येत नाही, एकदा साथीला ये की माझ्या. अर्थात मास्तर मलाही गुरु समान. तर मी म्हटलं मास्तर केव्हाही येईल, मी त्यावेळी नोकरीला होतो, फक्त एक 8-15 दिवस अगोदर मला पोस्टकार्ड पाठवा, मी मोकळा असलो तर निश्चित तुमच्याबरोबर साथीला येईल. पण त्याने कधी मला बोलावलं नाही. नंतर ते जेव्हा आजारपणातलं उठले त्यावेळी त्यांना पॅरालिसिसचा थोडासा अटॅक आला होता, बोलण्यात थोडंसं त्यांना अडायला व्हायचं, तर मनोहर बर्वे यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि मास्तर तुम्ही आज माझ्याकडे गायचं आणि बर्व्यांनी मला साथीला बोलावलं. त्यावेळी मास्तर गायले होते मालवा, त्यांच्या त्या बसक्या आवाजात वय झालेलं, आजारातलं उठलेले, पण तरी चांगले गायले. मास्तरांचे गाण्याची पद्धत मला खूप माहिती होती, ऐकलं होतं खूप रामभाऊच्या तोंडून. रामभाऊ तिथं मी 1944 सालपासून साथ करतोय. मला वाटतं आज हा आपल्या कार्यक्रमाचा जो शेवट आहे तो बालगंधर्वांच्याच गाण्याने आपल्या भैरवीने व्हायला पाहिजे. आपल्या कुठल्याही मराठी नाटकातल्या भैरवीमधली माझ्या सर्वात आवडती त्यांची भैरवी म्हणजे एकच त्या नाटकामधली, बरं का? आणि मला वाटतं तुम्हालाही ती फार आवडत असेल. आणि त्या नाटकामधला तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगात बालगंधर्व ते वातावरण सगळं बदलून टाकत, नंतर ती शोकांतिकाच आहे पण एक क्षण सुखाचा त्यात मिळत असेल, बरं का? तर मला वाटतं हा सुखाचा क्षण आपण घेऊनच हा आजचा कार्यक्रम संपूया. तो गोविंदा ती एकदा प्रभू अजी कमला बली तू शाला. ठीक आहे. Thank you.